नमस्कार, मी गौरी टिळेकर. HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. रमजान जवळ येतोय. या काळात मुस्लिम नागरिक दिवस रात्र प्रार्थना करत असतात, मशिदीत जात असतात. त्यामुळे गेल्या वर्षी जसे रमजानमध्ये केंद्राने शस्त्रसंधीला प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे यंदाही केंद्र सरकारने रमजानच्या काळात दहशतवाद्यांविरोधातील कारवाया, शोधमोहीम बंद कराव्यात, जेणेकरून जम्मू काश्मीरच्या लोकांना एक महिना तरी शांतता मिळेल, अशी मागणी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व PDPच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. मुफ्ती यांनी एका पत्रकार परिषदेत केंद्र सरकारकडे ही मागणी केली. दिल्लीत एका रोड शो दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एका व्यक्तीने श्रीमुखात भडकावली आहे. या तरुणाने रोड शो दरम्यान केजरीवाल यांच्या जीपवर चढून त्यांच्या कानशिलात लगावली. आपच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दिल्लीत 2012 साली झालेले निर्भया बलात्कार प्रकरण हे माध्यमांनी जास्तच उचलून धरले, असे वादग्रस्त वक्तव्य दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केले. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान शीला दीक्षित यांना त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरातून मोठ्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. पवार कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत राजकारणात प्रवेश केला. आता शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी देखील विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचं स्पष्ट केलंय. पुण्यामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, आपण विधानसभा निवडणूक लढवणार असून कोणत्या मतदारसंघातून लढायचं हे वरिष्ठ नेते ठरवतील, असं रोहित पवार यांनी सांगितलं. मी करत असलेले आरोप खोटे आहेत असे सांगणाऱ्या पंतप्रधान मोदींनी माझ्यासोबत 10 मिनिटे चर्चेला बसावं, असं खुलं आव्हान मी देतो. केवळ अनिल अंबानी यांचे घर वगळता ते सांगतील त्या ठिकाणी येऊन चर्चा करायला मी तयार असल्याचा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लगावलाय. काँग्रेस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.